अस्वलानं अचानक हल्ला केल्यानं 35 वर्षीय मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना 1 मार्चला सकाळी 9:30 दरम्यान घडली आहे. नांद्राकुळी गावालगतच्या परिसरात रोशनी नगर वस्तीजवळील नजीर शहा यासिन शहा हे मजूर राहतात. सकाळी कामानिमित्त ते गावाकडे जात होते, अचानक अस्वलानं त्यांच्यावर यावेळी हल्ला चढवला. दरम्यान अस्वलाच्या तावडीतून सुटका करण्यासाठी त्यांनी कडवी झुंज दिली. अस्वलाशी त्यांचा प्रतिकार सुरू असताना आरडाओरड झाल्यामुळे अजिजपूरचे सरपंच बाळू जगताप धावत आले. त्यांनी अस्वलाला काठीनं मारलं. दरम्यान आणखी काही नागरिक गोळा झाल्यानं अस्वल नजीर शहाला सोडून मक्याच्या शेतात जाऊन लपलं. जखमीला तात्काळ बुलढाणा जिल्हा सांगनेर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपचारानंतर त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आलंय. अस्वलाच्या हल्ल्यात नजीर शहा यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी बुलढाणा प्रभारी आरएफओ आरटी शिपे वनपाल राहुल चौहान यांनी जखमीला भेट दिली व विचारपूस करून 4,000 रुपयांची तातडीची मदत देखील दिली आहे. अस्वल मक्याच्या शेतात लपून असल्यानं वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय. या रेस्क्यू टीमचं ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून ग्रामीण पोलीसही घटनास्थळी हजर आहेत. वैसे तकलीफ तो बहुत दिनों से उसके बाद कब हुआ है? 9-10 बजे के टाइम में हुआ है. साथ ही दो जने भैया आए, उन्होंने बचाया मेरे को, मैं तो मर जाता था.